महायुतीतल्या घडामोडींना आज कमालीचा वेग आलाय. भाजप आणि शिवसेना यांच्यातल्या जागा वाटपाचा तिढा टोकाला गेलाय, त्यामुळे महायुती तुटते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महायुतीच्या नेत्यांच्या दिवसभर मातोश्रीवर येरझारा सुरू आहेत. महायुतीतला जागा वाटपाचा वाद आता टोकाला गेलेला आहे. महायुती टिकवण्यासाठी छोट्या पक्षांची धावपळ सुरू झालेली पाहायला मिळते. शेट्टी जानकरांची मातोश्रीवर सध्या बैठक सुरू आहे. आपण पाहतोय घटक पक्षातील नेत्यांच्या मातोश्रीवरती येरझारा सुरू झालेल्या आहेत. आज रात्री अमित शहा यांची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे या संदर्भात, आणि काय तो निर्णय लागणार आहे, युती टिकणार की नाही टिकणार ह्या संदर्भातला आपण बघतोय की सध्या घटक पक्ष जे आहेत महादेव जानकर आणि शेट्टी हे सध्या मातोश्रीवर गेलेले आहेत आणि त्यांची बैठक सुरू आहे उद्धव ठाकरेंसोबत. दरम्यान एकूणच बघतोय की आपण महायुतीतल्या घडामोडींना आज कमालीचा वेग आलाय. भाजप आणि शिवसेना यांच्यातल्या जागा वाटपाचा तिढा टोकाला गेलाय आणि त्यामुळे महायुती तुटते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महायुतीच्या नेत्यांच्या दिवसभर मातोश्रीवरती येरझारा सुरू आहेत. राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांची मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत बैठक सुरू आहे. तर दुसरीकडे अमित शहा आज मुंबईत दाखल झालेत. विनोद तावडेंच्या निवासस्थानी आज भाजप नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत महत्वाचा निर्णय भाजपतर्फे घेतला जाण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी भाजपनं छोट्या मित्रपक्ष रंग शारदामध्ये बैठक घेतली. या बैठकीत रिपाई स्वाभिमानी आणि रासपला चुचकारण्याचा प्रयत्न भाजपनं केला. महायुती वाचवण्यासाठी छोट्या पक्षांनी दिवसभर धावपळ सुरू केली आहे. राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवरती जाऊन दिवसभरात दोन वेळा भेट घेतली. महायुतीतले घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आंबेडकर गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष या महायुतीतल्या घटक पक्षांनी काल शिवसेनेच्या नेत्यांचे भेटी घेतल्या आणि महायुतीबद्दल आपल्या भूमिका स्पष्ट केल्या. महायुती टिकली पाहिजे यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आणि त्यानंतर याच तीन पक्षांनी आमंत्रण दिल्यावरून आमचे प्रदेशाचे अध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विनोदजी तावडे हे या ठिकाणी त्यांना भेटायला आले होते. त्यांच्याबरोबर चर्चा झाली. सुरू असलेल्या सगळ्या घडामोडींची चर्चांची माहिती सर्व नेत्यांनी एकमेकांना दिली आणि महायुती कायम ठेवण्याचाच भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे, भूमिका आहे हे स्पष्ट केलं. महायुतीमधल्या घटक पक्षांच्या सर्व नेत्यांनी व्यक्त केलेल्या भावनांशी भारतीय जनता पार्टी पूर्णपणे सहमत असल्याचं या दोन्ही नेत्यांनी सांगितलं आणि त्या दिशेने प्रयत्न सर्वांनी मिळून करण्याचं ठरलेलं आहे. मी आणि माझे सहकारी सदाभाऊ खोत आम्ही जाऊन त्यांना विनंती केली की लवकरात लवकर बोलणी चालू करा, कारण या महाराष्ट्राला गेली 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या रूपानं एक ग्रहण लागलेलं आहे, ते ग्रहण सुटावं अशा प्रकारची भावना महाराष्ट्रातल्या जनतेची आहे. महाराष्ट्रातली जनता महायुतीला विजयी करू इच्छिते, परंतु आपण सक्षम पर्याय घेऊन जनतेसमोर गेलं पाहिजे आणि त्यासाठी लवकरात लवकर जागा वाटपाचं हे सूत्र तयार करावं अशी त्यांना विनंती केली. वेळ प्रसंग पडला तर एखादं पाऊल तुम्ही पुढं टाका, परंतु ही महायुती अभेदी राहिली पाहिजे अशी त्यांना विनंती केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.